या 15 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत धम्म रॅलीचे आयोजन केले आहे. पण धम्म रॅली कशासाठी? 3 महत्त्वाच्या गोष्टींसाठी. 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, बुद्धांची सर्वोत्कृष्ट संस्कृती म्हणजे श्रमण संस्कृती. हो, हीच श्रमण संस्कृती समाजात रुजवण्यासाठी. ओके, गुड. दुसरी गोष्ट, बुद्धिष्ट निवासी शिक्षण पद्धती रुजवणे. याद्वारे आधुनिक शिक्षणासोबतच धम्म शिकवणे. वाव, इट्स नाइस दीक्षा. आणि तिसरी कुठली? समाजाची आर्थिक उन्नती साधणे, स्वयंरोजगार उद्योगांना चालना देणे. आणि या सर्व गोष्टींची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे अनाथ पिंडक परिवाराने. वाव, इट्स नाइस. चल मग. कुठे? अगं कुठे काय, धम्मा रॅलीच्या तयारीला. चल जोरात तयारी सुरू करूया. मित्रांनो चला मग, तुम्हीही तयारीला लागा धम्मा रॅलीच्या. पूर्ण 1 महिना या धम्मा रॅलीचे आयोजन करायचे आहे ना आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी. कुठल्याही विचारांवरती विचार उत्पन्न करायचा, स्वतःच आत, कारण मनुष्य स्वार्थी आहे. निघते असं विचार करतो का? जाऊ द्या असं विचार करतो. विचार काय करतो? त्यांच्या भाषेच्या क्षमतेबद्दल. त्यातून जे ऊर्जा मिळेल त्याच्या विकासाकरता उपयोगात येणार. त्या चेतनेतून आपण स्वयंपाक करतो, परंतु परत एक चेतना स्वयंपाक करत असताना हे करायचं. जे स्वयंपाक तयार करतोय, ज्याच प्रिपरेशन करतोय ते अन्न, ते जे कुठली लोक खाते त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. अन्नार विचार शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि.
प्रतिसाद दिला द्यायला पाहिजे हे माझं मत आहे. आणि आता आमच्या त्रिशरण बुद्ध विहारामधून आज निघणारी रॅली आता सुरुवात होत आहे आणि ती मला वाटते नवीन सुभेदार इथे पोहोचणार आहे. तर लोकांनी प्रतिसाद देणं हे महत्वाचं आहे. आमच्या त्रिशरण बुद्ध विहार आशीर्वाद नगर रॅलीची आज सुरुवात होत आहे. तर या आशीर्वाद नगरमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटत आहे आणि सर्वच लोक शुभ्र वस्त्र धारण करून या रॅलीमध्ये सम्मिलित होत आहेत. आणि भंतीजीच्या सोबत आम्ही या धम्म रॅलीमध्ये सामील होऊन पुढच्या बुद्ध विहारामध्ये आम्ही जातो. जय भीम सगळ्यांना सर्वप्रथम. आणि जो धम्म रॅली आमच्या विहारातून निघाली हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मी तर म्हणेल की दरवर्षी अशीच रॅली आमच्या विहारातून निघो. आणि धम्म रॅली निघणं म्हणजे एक शांततेचं प्रतीक आहे मानवतेचा. आणि सगळ्यांना याच्यामधून खूप चांगला संदेश मिळत आहे. आणि जे आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी जे केलं आहे महिला मंडळी सगळ्यांनी ते खूप छान आहे. आणि शांती आणि मानवतेचा आणि सगळं म्हणजे प्रज्ञाशील करुणा हे आमच्यासाठी खूप छान आहे. आणि दरवेळेस असंच राहावं ही माझी इच्छा. आशीर्वाद नगर मधून ही रॅली निघाली याबद्दल सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे सहभागी झाले. आणि ही रॅली असंच समोर गेली पाहिजे अशी आमची सगळे महिला मंडळांची इच्छा आहे. आणि ह्या रॅलीमध्ये सगळ्यांनी शुभ्र वस्त्र धारण केले आहे. सगळ्यांनी हे शुभ्र वस्त्र म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. आणि ही रॅली शांततेच्या प्रतीकाने आपण समोर न्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. या रॅलीपासून आपण शांतता आणि समतेचा संदेश घेऊन सर्वांनी समोरची वाटचाल करावी. सर्वांना जय भीम आणि सर्वांना स्वच्छतेचा संदेश. अशीच रॅली दरवर्षी निघाजी आणि धम्माचा प्रसार आणि प्रसार व्हायला पाहिजे. मी सगळ्यांना जय भीम सांगते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि आजची जी रॅली बघून आम्हाला बुद्धाच्या कालीन जे जातक कथा आपण ऐकले किंवा बुद्धकालीन जे आपण ऐकतोय की भगवान बुद्धाचा जो श्रावक संघ त्यांच्या उपस्थित असायचं आणि ती अनुभूती आज आम्हाला ह्या रॅलीद्वारे कळून रॅलीचं स्वागत करते आहे. आणि ही जी रॅली समता आणि बंधुता मैत्रीता ही भावना वाढवते आणि प्रचार आणि प्रसार होतो. धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. Thank you.
धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं का मेन उद्देश्य है समाज के समाज में आर्थिक सामाजिक और शैक्षणिक प्रगति हो। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का यह सपना था कि भारत बुद्धमय बने, इसलिए हमारा फर्ज बनता है कि बुद्ध धम्म का ज़्यादा से ज़्यादा प्रचार और प्रसार पूरे भारत भर किया जाए और हमें बुद्ध धम्म का सही मार्गदर्शन मिले। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ये भी कहते थे अभी तक भारत की भूमि शून्यवत है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का ये भी सपना था बुद्ध विहार संस्कृति निर्माण करना, लेकिन ये भी सपना उनका अधूरा रह गया। इसलिए हमारा फर्ज बनता है प्रशिक्षित भिक्षुगण वो प्रत्येक विहार में रखे जाए और ये भी जाना जाए कि उन्होंने प्रवज्ञा और उपसंपदा कब और कहाँ किसी से ली है, ताकि बच्चों और युवा पीढ़ी को धम्म का सही मार्गदर्शन मिल जाए। भी ह्या विहारामध्ये धम्म रॅली येऊन राहिलं याचा आम्हाला खूपच आनंद होऊन राहिला आहे। आज आम्ही धम्म रॅली येत आहे म्हणून नरसाळ्यावरून इथे आलो आहे। ठौर कॉलोनीमध्ये धम्म रॅलीचे आगमन होत आहे, त्यासाठी आम्हाला खूप उत्साह वाटून राहिला। आम्ही नवीन सुभेदारपासून इथे आलो। धम्म रॅलीबद्दल आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो आणि त्याच्याकरिता आम्ही इथे आलो। ते आम्ही धम्म रॅलीसाठी इथे, आम्हाला खूप आनंद वाटत आहे की इथे धम्म रॅली येत आहे म्हणून। या रॅलीच्या निमित्तानं मी फक्त एवढं म्हणू इच्छितो की गेल्या काही वर्षापासून रॅली निघत आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे आणि या रॅलीमध्ये अनेक लोक सहभागी होत आहेत हे पण आनंदाची गोष्ट आहे। पण हे फक्त रॅली एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ह्याच्यामुळे किती लोक धम्म शिकत आहेत आणि यामुळे किती लोकांना लाभ होत आहे हे सुद्धा प्रतिनिधी तपासून पाहायला पाहिजे आणि ह्याच्यामुळे खरोखर जीवन बदललं पाहिजे। जीवनात अनेक लोकांचा आमूलाग्र बदल झाला पाहिजे, जीवन धम्म समजला पाहिजे, धम्माचं आचरण आलं पाहिजे। या रॅलीचे जे तीन उद्दिष्टे आहेत, तीन प्रमुख उद्दिष्ट, एक धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक, या तिन्ही गोष्टींवर प्रगती झाली पाहिजे तर ज्याचा उद्देश सफल झाला असं होत आहे। ते काही नाही झालं तर मग उपयोग नाही, तर प्रत्येकानं हे पण तपासून पाहायला पाहिजे सर्वांनी की ह्याचा उद्देश आपला पूर्ण होत आहे का। तर कुंदा मिश्रा
मी बोलत आहे शुभेशनी बौद्ध विहारामधूनशनी. इथे तिसरं वर्ष चालू आहे. आम्ही गेल्या वर्षी भोजनदान दिलं भंतेजींना, तर ह्या वर्षी आम्ही फळाचं दान दिलेलं आहे भंतेजींना. तर सगळे वस्ती दिलं उपासक उपासिका पांढऱ्या वस्त्रामध्ये भंतेजींची वाट पाहत आहे. तर आम्हाला खूप छान वाटतो आमच्या एरियामध्ये भंतेजी येऊन राहिले तर आम्हाला खूप छान वाटतं. हा मी करुणा कुर्वे बोलत आहे सुकृष्णी बुद्ध विहारामधून. आमच्या वस्तीमध्ये भंतेजी लोक 3 वर्षापासून येत आहेत आणि आता पण येऊन राहिले आहेत. त्यामुळे आम्ही सगळेच लोक त्यांचं स्वागत करायसाठी सगळे उपस्थित महिला मंडळ आहे. गंगा मेंढे बोलत आहे. तर एवढे भंतेजी पाहून मला एवढा आनंद होतो की जशी की आमची ती दिवाळीच आहे आणि असंच त्यांनी यावं आणि आमच्या हातून त्यांचं स्वागत व्हावं. सार्वजनिक बौद्ध विकास मंडळ की ओर से ये जो रैली यहाँ आ रही है, मैं इस मंडल का सचिव स्नाते उनका हार्दिक स्वागत करता हूँ. और जो हमारी संस्कृति है धम्म संस्कृति है, उस संस्कृति को आने वाली पीढ़ी को बताने के लिए और हमारी पुरानी संस्कृति कैसी थी, तो उस संस्कृति को नए पीढ़ी को बताने के लिए ये जो अनाथ पिंडक परिवार ने जो उपक्रम चालू किया है 3 साल से, तो ये बहुत ही हमारे धम्म संस्कृति को बढ़ाने के लिए बहुत ही अच्छा ये उपक्रम है. और मैं अपने मंडल की ओर से उन सभी कार्यकर्ताओं का और सभी धम्म उपासक उपासिकाओं का तहे दिल से मैं उनका हार्दिक अभिनंदन करता हूँ कि ऐसे ही और ज़्यादा से ज़्यादा लोग इस धम्म संस्कृति में सम्मिलित हो और अपना जो पुराना श्रवण संस्कृति थी उस संस्कृति को और से बढ़ाने के लिए और आगे लोग आगे आए, यही शुभेच्छा देते हुए मैं अपने विराम देता हूँ. जय भीम. महामंत्र देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. कमीत कमी 15 ते 30 वय गटातील युवा युवतींनी कमीत कमी 30 दिवस श्रमेनर जीवन व्यतीत करून शानी पूजनीय भंते भिक्षूकडून बुद्ध धम्माचे तत्वज्ञान समजून घेणे आणि बाबासाहेबांनी शिका आणि संघटत व्हा हा मंत्र कृतीमध्ये उमटायला पाहिजेत. आणि आजच्या स्पर्धेच्या व विज्ञान तंत्राच्या युगामध्ये बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित असलेले संघर्षशील तरुणाईची गरज आहे. आणि संपूर्ण जगाला जिवंत ठेवण्यासाठी बुद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही. लोकांना सर्वांना आपण सांगू की विहाराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि साफ ठेवा. रोज वंदनेला सकाळ संध्याकाळ येऊन 5 मिनिट 10 मिनिट तरी भेट द्या आणि शांतीचा संदेश सर्वांकडे पसरवा. सगळ्यांनी विहारामध्ये जमा होऊन त्यांनी वंदना घ्यायला पाहिजे आणि एकत्र सगळ्या महिलांनी काम करायला पाहिजे. अशा कार्यक्रमाला तरी सर्व बायांनी महिलांनी एकत्र येऊन सर्वांना सहभागी होऊन हे धम्माचे काम जे आहे ते पुढे न्यावे. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि Thank you.
कामाकरता केलेलं आहे त्यांनी आणि याच्यातून समाजाचं हित साध्य व्हावं झालं पाहिजे आणि लोकांना सुख आणि शांतीचा मार्ग मिळाला पाहिजे याच्याकरता हे चांगला उपक्रम आहे त्यांचा. आपल्या ह्या नागपूर परिसरामध्ये सगळ्यात जास्त आपला बौद्ध धर्माचा प्रसार झाला पाहिजे याच्यामागे त्यांचा एक उद्देश आहे आणि सगळ्या वस्तीतली सगळ्या प्रत्येक वस्तीतील प्रत्येक समाजातील लोक एकत्र येऊन ह्या रॅलीला सहकार्य करावे असा आमचे उद्देश. धम्मा रॅली अशी रॅली आहे की आणि मागच्याही वर्षाला खूप रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही सहभाग होतो. आम्ही तिथले नागरिक आणि हे जे सर्व नागरिक आहेत ते ह्या रॅलीची अत्यंत वाट पाहत राहतात आणि आता नुकतीच रॅली येतच आहे. तिसरं वर्ष धम्म रॅली साहेब असं वाटत आहे आपल्याला काय सांगतो? छान वाटत आहे. असा बुद्धाचा छान विचार होता, छान धम्माचा हे होता, छान रॅलीचा मार्ग बुद्धाचं कसं हे मार्ग काढायचं ते बुद्धाच्या या रॅलीमुळे माहीत होत. धम्माचा आपण काय संदेश द्या सर्वांना? सर्वांना संदेश हाच देईन की बुद्धा हा ज्या बुद्धाच्या मार्गाने चालाव त्या रॅलीचे आगमन होत आहे त्यांना सगळ्यात प्रथम बौद्ध प्रयत्नशील बौद्धाराकडून माझं सगळ्या बौद्ध व्यासायांना जय भी. आज आमच्या प्रयत्नशील बौद्धारात रेडीचं आगमन होतं आहे. त्या रेडीचं आगमन सगळ्यात प्रथम आम्ही शांततेने आणि शांततेचा मार्ग बौद्ध धर्माला सगळ्या विश्वाला शांततेचा मार्ग पोचवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्नशील आम्ही विहार वगैरे प्लॅनजी वगैरे आम्ही त्यांचं आगमन करू, स्वागत करू. जय भीम नमो. आज आपल्या धम्म रॅलीचे आगमन होते आहे, भंतीचे वगैरे येत आहे, तसंच त्यांचे स्वागत करणार आहोत आम्ही. आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग संदेशावर सर्वांनी चालावे असं मला वाटते आणि आपण त्याचा प्रसार प्रसार करत आहोत. जय समाजाने एकत्र होऊन हे समाज कार्य म्हणजे पुढे न्यायला पाहिजे. आणि जसं बाबासाहेबांनी कार्य केलं त्यांचा रथ जसा समोर न्यायला सांगितलं बाबासाहेबांना तर तो रथ मागं आपले लोक मागं आणतात पण हा मागं न आणण्यापेक्षा समोर न्यायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी एकजुटीने होऊन पूर्ण शहरात एकजुटीने होऊन बाबासाहेबांच्या कार्याचं म्हणजे
प्रगती झाली पाहिजे आणि सगळे विहार मिळून एकत्र आले पाहिजे आणि आपल्या बाबासाहेबांचं कार्य समोर नेलं पाहिजे, अति जोमानं नेलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनात असं आपल्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी हे जाणीव झाली पाहिजे. आजच्या पिढीला त्यांची जाणीव नाही आहे, ती जाणीव झाली पाहिजे. विहाराचा विकास व्हायला पाहिजे आणि थोडीफार जर का मदत मिळाली तर काही ना काही विकासासाठी शांती बुद्धयार आपला सुमार 3 वर्ष झाले आहेत येऊन राहिले आहेत आमच्याकडे. आम्हाला खूप खूप आनंद वाटते त्याच्याबद्दल. आम्हाला खूप छान वाटते आणि खूप आम्ही असं हे आम्ही करत राहतो त्यांचे करत राहतो. हा म्हणते वर्षवासाचा आनंद आहे आम्हाला आणि वर्षवास हे 3 वर्ष झाले, वर्षवास चालू आहे. तर इथं बुधं शरणं गच्छामि धम्मं. अनाथ पिंडक परिवारातर्फे धम्म रॅलीचं स्वागत आहे. अनाथ पिंडक परिवारातर्फे हे 3रं वर्ष आहे धम्म रॅलीचं, त्यानिमित्ताने इथे स्वागत आहे. आमच्या वस्तीत रॅली येत आहे याचं खूप म्हणजे छान वाटत आहे की काही कार्यक्रम असले तर आम्ही उत्सुकतेने 11 वाजतापासून वाट पाहत आहोत इथे. एवढंच म्हणा अशीच धम्म रॅली सर्वत्र यावं आणि हर वर्षी असंच कार्यक्रम लाभत राहावं असं मला वाटतंय. धम्म रॅलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तरी सगळ्यांनी मोठ्या मोठ्या उपस्थितीत यावं, सगळ्या जनरेशननी म्हणजे माझ्यासारख्या युथनी सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करावं, फक्त हेच म्हणायचं आहे. आणि होईल तितक्या या आपलं जे आहे धम्म रॅलीमध्ये त्यामध्ये सहभागी व्हा. हा धम्म रॅलीचा संदेश सगळ्यांना म्हणजे दरवर्षी असाच व्हावा आणि असे एकत्रित राहावं सगळे मिळून. बुधं शरणं गच्छामि. आपल्या विहारामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. आपल्या सर्वांना विहारातल्या प्रत्येक व्यक्तींना अतिशय आनंद होत आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जी धम्म रॅली आहे प्रत्येकांच्या मनात ही रुजायला हवी आहे. बाबासाहेबांनी जे आणखीन सांगितले आहे की या समाजाला संपूर्ण भारताला युद्धाची नव्हे तर बुद्धाची म्हणजेच बुद्धाच्या धम्माची अत्यंत गरज आहे. आपल्याला सर्वांनी तसंच पंचशिलेचं पालन सर्वांनी करायला हवं असं आणि सर्वांना जय भीम. आज धम्म रॅली आहे त्यामुळे सर्व महिलांना आनंद झाला तसंच पुरुषांना पण झाला आणि हीच धम्म रॅली परत पुढे वाढावी तसंच धम्म सर्वात जगामध्ये पसरावा हीच आमची सर्वांची इच्छा आहे. सर्वांना जय भीम. सर्वांना माझ्या हार्दिक जय भीम. बुद्धाचा धर्म जगात पूर्ण सर्वात समोर व्हायला पाहिजे असं मी विनंती करतो. जय भीम. शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि.
आमच्या संघाची रेली येत आहे, पुऱ्या नागपूर भऱ्यामध्ये माझ्या धम्माची रेली फिरत आहे, माझ्या भंतीची फिरत आहे, मा धम्म बुद्ध फिरत आहे, मा संघ फिरत आहे. आणि त्याच्यासाठी हे आंबेडकर मोडणाची सजाई केली मी ना, आणि हे भंतीचं दान भंतीची देत आहे. आणि असंच माझ्याच वाणी सर्व महिलांना सर्व पुरुषांना याची सजावट करावं, आणि एक गाडं माझ्या भीमाचं पुढे नेवावं एवढीच माझी विनंती आहे माझ्या धम्माचं. आणि एवढीच मी जय भीम घेतो. आमच्या धम्माची रॅली निघत आहे आणि भंतीजी लोकांचं स्वागत करायचं आहे आम्हाला सगळ्या भंतीजीचं. बस आज भंतेजी सर म्हणजे प्रत्येक बुद्धविहारातून प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देत आहे, त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी महिला मंडळांनी फ्रूट दानाचं आणि फुलं देऊन त्यांचं स्वागत करून आणि त्यांचं अभिनंदन करून जय भीम. आमच्या बुद्धविहारा प्रत्येक बुद्धविहारामध्ये धम्म रॅली निघत आहे, त्यात आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. त्यामुळेच आम्ही स्वागत करत आहोत. आम्ही सगळं भंतेजींची वाट बघत आहो, सगळे आतुरतेने सकाळपासून तयारीला लागलेले आहो, आणि सगळे त्यांच्या फुलांनी खूप चांगल्या तरीकेने स्वागत करणार आहो. लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश करतो आणि आपल्यात मैत्री भावना आणि करुणा हे सगळ्यांना समावण्याचा प्रयत्न करतो. जय भीम. विश्वशांती बौद्ध विहारामध्ये आमची रॅली येत आहे, खूप आनंदाची बाब आहे. ते पायदळ एवढे रात्रंदिवस कष्ट करून आपल्याला धम्म पोहोचवत आहे, प्रसार करीत आहेत, आणि त्यांचं मी अभिनंदन करतो. विश्वशांती बौद्ध विहारामध्ये रॅलीचं स्वागत आहे. आपलं धम्म आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्याकरिता स्वागत करूया. आम्ही बौद्ध विहाराचे ज्या सेवेमध्ये लागले आहोत, धम्म रॅली येऊन राहिली त्याला आम्हाला फार आनंद आहे. ते स्वागतासाठी उभे आहोत. सहभाग व्हा. सहभाग सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. काय बोलायचं, कशी रॅली निघालेली जी आहे ती फार उत्तम प्रकारे निघालेली आहे आणि सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि त्या रॅलीचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवावा आणि त्यांनी धम्माप्रमाणे आचरण करावं आणि धम्म रॅली सहभागी होऊन धम्म रॅलीची शोभा वाढवावी. आज विश्वशांती बौद्ध विहारामध्ये जे धम्म रॅलीचं आयोजन केलेलं आहे ते समारोह कार्यक्रम आहे. हे धम्म रॅलीचं काम गेल्या 3 वर्षापासून
एकतेचा संदेश, बुद्धाचे विचार, धम्माचा प्रचार प्रसार करणे हेच काम आहे. या धम्म रॅलीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सहमत आहे, धम्म रॅलीमध्ये सहमत आहे. एकदम छान वाचत आहे. आणि आमच्या या विश्वशांती बुद्धविहार वकिलूटमध्ये धम्म रॅलीचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक विहारामध्ये धम्म रॅली जात आहे आणि सर्वांनी या वेळेस श्रामनेर आपण बनवावं अशी आमची इच्छा आहे आणि धम्म रॅलीला सर्व प्रसाद द्यावा अशी सदिच्छा. जय भीम. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि.
15 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत धम्म रॅलीचे आयोजन केले आहे. पण धम्म रॅली कशासाठी? तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी.
तीन महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, बुद्धांची सर्वोत्कृष्ट संस्कृती म्हणजे श्रमण संस्कृती. हो, हीच श्रमण संस्कृती समाजात रुजवण्यासाठी. ओके, गुड. दुसरी गोष्ट, बुद्धिष्ट निवासी शिक्षण पद्धती रुजवणे. याद्वारे आधुनिक शिक्षणासोबतच धम्म शिकवणे. वाव, इट्स नाइस दीक्षा. आणि तिसरी कुठली? समाजाची आर्थिक उन्नती साधणे, स्वयंरोजगार उद्योगांना चालना देणे. आणि या सर्व गोष्टींची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे अनाथ पिंडक परिवाराने. वाव, इट्स नाइस. चल मग. कुठे? अगं कुठे काय, धम्मा रॅलीच्या तयारीला चल जोरात तयारी सुरू करूया. मित्रांनो चला मग, तुम्हीही तयारीला लागा धम्मा रॅलीच्या. पूर्ण एक महिना या धम्मा रॅलीचे आयोजन करायचे आहे ना आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी.